आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव दरोड्यातील दागिने पोलिसांनी दिले निकम यांना. उदगाव येथे मोठा दरोडा पडला होता. या दरोड्याचा तपास अखेर पोलिसांनी लावला. उदगाव येथील दरोड्यात सौ अरुणा निकम यांचा मृत्यू झाला. बाबूराव निकम हेही गंभीर जखमी झाले होते. मात्र पोलिसांनी दरोडेखोरांची पाळीमुळे खणून काढली. दरोडेखोरांना गजाआड केलं, त्यांच्याकडून सोनं नाणं हस्तगत केलं. अखेर आज पोलिसांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात बाबूराव निकम यांना बोलावून त्यांचे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरून नेलेले परत दिले. प्राध्यापक बाबूराव निकम 14 ऑगस्टला आमच्या माझ्या घरी जो दरोडा झाला त्या दरोड्यामध्ये आपले कोल्हापूर जिल्ह्याचे नांगरे पाटील साहेब किंवा आय जी साहेब आणि इथले जयशिंगपूरचे रोज कुरुंदवाडे सगळे येऊन तो त्यांनी थोड्या अल्पावधीमध्ये छडा लावला त्या गुन्ह्याचा. त्यामधले 7 आरोपी त्यांनी कॅच केले, सापडले त्यांना. त्यामधले त्यांच्याकडून जे काही मुद्देमाल सापडला तो त्यांनी इथं पोलीस कस्टडीमध्ये ठेवून घेतला आणि तो न्यायालयीन अर्ज केल्यानंतर त्यांनी तत्पर अगदी 4 महिन्याच्या अवधी कमी कालावधीमध्ये जे आमच्यावरती उपकार केले आहेत त्यांच्या सेवेबद्दल पोलीस डिपार्टमेंटच्या मी सर्व अधिकारी वर्ग आणि इथले कर्मचारी यांचे मी आभार मानतो. जयसिंगपूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. आपण सत्पाळ साजरा करतो पोलीस डे स्थापना दिवसचा, त्या अनुषंगाने आपण आज वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. हा कार्यक्रम वेगवेगळ्या दिवशी घ्यायचा असतो, परंतु आता आपल्याला सर्वांना दैनंदिन वृत्तपत्रामधील परिस्थितीनुसार आपण त्या शेड्यूलमध्ये ते झाले नाही, तरी परंतु आपण आज आपला तो कार्यक्रम साजरा केलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त आपण आज सकाळी सर्व NCC विद्यार्थी, RSP विद्यार्थी, बँडचे विद्यार्थी यांनी आपण शहरामधून आपण वेगवेगळ्या स्लोगनचे बोर्ड लावून आपण ते रेझिंग डेचं औचित्य साजून आपण कार्यक्रम घेतला. एक त्यानंतर आपण सर्वांना आता एक वेपन्स देखील आपण माहिती दिलेली आहे. पोलीस स्टेशनचा कार्यकाळ कसा चालतो, कारभार कसा चालतो, त्यामध्ये सर्वांची माहिती देते. त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांना राष्ट्राभिमान असावा या अनुषंगाने पोलीस दलामध्ये काय चालतं, पोलीस दलाच्या कार्यक्रम ऑफिसेसमधले कार्यक्रम कसे असतात, यंत्रणा कशी असतात, ह्याची देखील आपल्याला माहिती देणार आहे. त्यानंतर जो मेन एक उद्देश असतो आपला की पोलिसांनी पडलेल्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत, दरोडे पडलेले आहेत किंवा आणखीन काय घटना झालेल्या आहेत त्याचा आपण तपास करतो आणि त्या तपासामधून त्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आपण त्यांच्याकडे दोषारोपपत्र मान्य न्यायालयात सादर करतो आणि त्यावेळी गेलेला मुद्देमाल जो आपण असतो तो हस्तगत केलेला असतो, त्यांच्याकडून परत मिळवला असतो. तसाच आपल्या सर्वांना माहिती असलेला आपल्या उदगाव गावातला एक दरोडा पडलेला तो खूप आपल्या कोल्हापूर पोलीस दलाच्या अनुषंगाने एक खूप चॅलेंज होती आणि ते चॅलेंज आपले कोल्हापूर पोलीस दलातील सर्व मान्यवरांनी, मान्य SP साहेब, मान्य IG साहेब, मान्य ॲडिशनल SP साहेब, DY SP साहेब ह्या सर्वांच्या मार्गदर्शनातून हे वेगवेगळ्या पथक निर्माण करून आपण त्याचा छडा लावून त्या छडा लावल्यानंतर त्या आरोपीकडून गेलेला मुद्देमाल हस्त केलेला आहे. तो आपण त्यातले दरोड्यामधले जे निकम सर आहेत त्यांचे फिर्यादी आहेत त्यांना आपण हा सन्मानपूर्वक आपण आता त्यांच्या हवाली करत आहोत. त्याबद्दल आपण त्यांना व आपल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये असं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही हे आम्ही सर्वांना आपल्या सर्वांना समक्ष आम्ही ग्वाही देतो. त्यासाठी आपली देखील आम्हाला मदत पाहिजे. वेळोवेळी यावेळी जेव्हा काही तुम्हाला संशयास्पद असं कोणतंही घटना दिसून येत असेल तर ती देखील आमच्या निदर्शनास आणावी, जेणेकरून त्यातून मोठी घटना होणार नाही. तर आपण हा जो आहे आजचा कार्यक्रम आहे हे मूल्यवान जे दस्तऐवज आपला दागिने वगैरे आहेत हे आपण त्यांना सन्मानपूर्वक अर्पण करतोय आज आपल्या सर्वांच्या समक्षाने, जेणेकरून पोलीस दलावर आपला विश्वास हा दृढ झाला पाहिजे आणि आम्ही जे करतोय त्या कामाची आपल्याला देखील माहिती झाली पाहिजे. त्या अनुषंगाने हे आपलं आज औचित्य साधून आपण त्यांना हा किमती माल त्यांचा जो गेलेला होता तो सन्मानपूर्वक आपण त्यांना परत देत आहोत. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.